हेलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त रहा, सेफ रहा, घरी रहा। तर कोरोनाचा लॉकडाऊन लागल्यापासून खरं तर माझी एकही व्हिडिओ गेली नाही आहे। टाकायचीच इच्छा नव्हती होत तेवढ्या याच्यातून, एकेकाचे स्टेटस असे वेगळं वाटत होतं कोणती व्हिडिओ टाकायला। तर आज व्हिडिओ शूट करते आहे, तर म्हटलं आता व्हिडिओ टाकूयात। तर चला, तर आज पावभाजी बनवणार आहे, तुमच्यासोबत पण शेअर करते आहे। मी घरात बनवते त्या पद्धतीतच बनवणार आहे। आणि इथे खूप शांतता आहे, कारण आता गाड्या वगैरे नाही चालत आहेत। आमच्या घरासमोरच रस्ता आहे, झाड आहेत ना, त्याच्यामुळे दिसणार नाही आहे। तर चला तर मग पावभाजी बनवूयात। कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते। आवडली तर लाईक करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। ठीक आहे, चला बनवूयात पावभाजी। तर इथे पहिले आपण पावभाजीसाठी ही भाजी उकडून घेऊयात। त्यासाठी मी फ्लावर घेतलं आहे एक वाटी एवढा, 4-5 बटाटे घेतलेत आणि मटर घेतलेत। हे सगळे कुकरमध्ये उकडून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय मी सगळी भाजी कुकरमध्ये टाकली आहे। ही सगळी भाजी धुवून मग मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये 3-4 शिट्या घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही गाजरही टाकू शकताय आणि बीटही टाकू शकताय, बीटाने छान कलर येतो। तर कुकर लावून घेते मी, भाजी अगोदर धुवून घेते आणि मग कुकर लावून पाणी टाकून कुकर लावून। तर मी इथे आता ही भाजी धुवून घेते। इथे मी आता भाजी धुवून त्याच्यामध्ये पाणी ठेवलं, एवढं भाजी बुडेल एवढं पाणी ठेवायचं आहे। आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, मीठ सगळीपुरतं, भाजीपुरतंच मीठ टाकणार आहे। हां, आणि झाकण लावणार आहे। तो हळदसुद्धा टाकू शकता याच्यातच, मी नाही टाकत आहे, नंतर फोडणीवरती टाक। आता झाकण लावून 2-3 शिट्या घेणार आहोत। मी इथे पावभाजीसाठी 2 मोठे कांदे एकदम फाईन बारीक कापून घेतले, 2 मोठे टोमॅटो, 1 मोठी शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, कोथिंबीर, मिरची, लसूण, आळं, आणि इथे हळद, काळी मिरी पावडर, धने पावडर, घरचा लाल मसाला आणि हा गरम मसाला आणि मीठ। आणि इथे काश्मीरी मिरची आहे, काश्मीरी मिरची, ती मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती 1-1.5 तास, ती मिक्सरला वाटून घेणार आहोत। मेन गोष्ट बटर, अमूल बटर। मी फोडणीमध्ये इथे टोपशी ठेवली आहे, तुम्ही पाहताय, त्याच्यामध्ये अगोदर तेल टाकणार आहे। मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि मी याच्यामध्ये बटर टाकणार आहे, अर्धं बटर टाकणार आहे मी थोडीतलं एवढं। बटर छान वितळलं आहे, आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। 2 मोठे कांदे घेतलेत मी, कांदा छान सॉफ्ट करून घेणार आहोत। इथे मी मटर, फ्लावर आणि बटाटा उकडून घेतले, त्यालाच मी मॅशरनी थोडंसं मॅश करून घेणार आहे। मटर आहेत ना, ते मॅशरनी मॅश करून ते होत नाही।
तर इथे मी ही भाजी हाताने, समजा तुम्हाला हाताने चुरायची असेल तर हाताने चुरा, मॅशरने चुरा, अशी मिक्स करून घेतली आहे. थोडेसे मोठे मोठे तुकडे ठेवलेत, ते नंतर बारीक होऊन जातील जेव्हा आपण फोडणीवरती भाजी टाकू तेव्हा. ठीक आहे, इथे आता कांदा सॉफ्ट झाला आहे. आपण त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची घेतली होती, त्याची पेस्ट केली आहे मिक्सरमध्ये, ती टाकली आहे. आता मी याच्यामध्ये हे टोमॅटो टाकणार आहे. बारीक चॉप करून घेतलेत मी टोमॅटो, बारीक कापून घेतलेले टोमॅटो टाकलेत आणि छान परतून घेणार आहे. आपण टोमॅटोंच्याच बरोबर शिमला मिरची सुद्धा बारीक कापून घेतली आहे, ती टाकणार आहोत. मला अशीच आवडते, वरून टाकलेली थोडीशी क्रंची अशी लागते. याच्यापुरतं थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि छान अशी शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ घेणार आहोत. तर 2 मिनटं झालेली आहेत, आपण छान परतून घेणार आहोत सगळं. हे सगळं ना मॅशरनी थोडस दाबून घेणार आहे मी असं. हे छान असं तेलावरती परतून झालंय, तर त्याच्यामध्ये मी आता ही काश्मीरी लाल मिरची पाण्यात भिजवलेली, ती जी पेस्ट केली आहे, ती त्यामध्ये मी टाकणार आहे. याने कलर छान येईल. तुम्ही काही मटर पनीर बनवायचं असेल किंवा पनीर मसाला, काजू मसाला, त्यामध्ये अशी काश्मीरी मिरचीची पेस्ट करून टाकली ना तर कलर छान येतो आणि टेस्ट पण छान लागते. मिक्स करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी फोडणीवरती, मिक्स करणार आहोत. आणि आता मी याच्यामध्ये हे मसाले टाकणार आहे. अर्धा अर्धा चम्मच हळद आणि काळी मिरी पावडर घेतली आहे, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच धने पावडर आणि 1.5 चम्मच लाल तिखट मसाला घेतलाय, ते टाकणार आहोत. आणि इथे मी पावभाजी मसाला 2 चम्मच घेतलाय आणि 2 चम्मच लाल काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे. सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी ही सगळी भाजी टाकणार आहे. आणि मिक्स करून घेणार आहे, छान असं मिक्स करणार आहे. इथे मी आता भाजी मिक्स करून घेतली आहे, त्याच्यामध्ये हा
भाजीचा उरलेला स्टॉक आहे, पाणी आहे, तो मी त्यामध्ये टाकणार आहे। मिक्स करून घेणार आहोत। मी आता पूर्ण मिक्स करून घेतलंय, थोडंसं बटर टाकलंय आणि झाकण देऊन बारीक गॅसवरती 5 मिनिटं ठेवणार आहे। तर इथे झाली आहे, आपण मिक्स करून घेऊयात। अर्धा लिंबू फोडणार आहोत आपण। लास्ट मॅश, अरे आपण पाव भाजूया, पाव बटर टाकणार आहोत आपण, छान असा भरपूर। थोडीशी भाजी टाकणार आहोत आपण, मस्त मिक्स करायची आणि ह्या पावाचे असे असे मधून काही फोड हे केलंय, कापलंय, ते असं ठेवणार आहोत आणि पाव छान भाजून घेणार आहोत। बटर लावणार आहोत मस्त। पाव भाजी, बोल तू, बोल पाव भाजी, मस्त झाले। तर कशी वाटली तुम्हाला पाव भाजी? तुम्ही पण बनवा आणि खा, मस्त झाली होती, मस्त लागली। आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन। हे बघ नायराचं काय चाललंय भाऊ तिला दाखवत नाहीये ना, तर काठी आणली आहे मध्ये मध्ये। थांब जरा, तुला पण दाखवते, थांब। जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच लाईक करा तुम्हाला व्हिडिओ आवडली तर। अशाच मी तुमच्यासोबत नवनवीन व्हिडिओ शेअर करेन आणि तुम्हाला दाखवेन। मी मायरा ये, मायरा बाय बाय करीन। चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, काठी ठेवता खाली। बाय बाय, बाय बाय। थँक्यूज दे सर्वांना, थँक्यूज दे, बाय।